वेदना शालेय पोषण आहारात अध्यादेश, स्वाभिमानीच्या लढ्याचे यश, पेढे वाटून केला आनंदोत्सव। जिल्ह्यातील 3.5 लाख तर राज्यातील 25 कोटी विद्यार्थ्यांना लाभ। वेदान्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा अध्यादेश अखेर 12 फेब्रुवारी रोजी शासनाने काढला। हे स्वाभिमानीच्या लढ्याचे यश आहे। आमच्या 7 ते 8 वर्षे सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळाले असल्याचा दावा करून या वेदान्याची खरेदी व्यापाऱ्यांकडून न करता थेट शेतकऱ्यांच्याकडून करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला। दरम्यान या आनंदा प्रत्यर्थ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकमेकांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला। लढंगे जीतेंगे अशा घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला। त्यानंतर जिल्हाधिकारी राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनील पवार यांनाही पेढे भरवून शासनाचे आभार मानले। यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना महेश कराडे म्हणाले, यावेळी संजय बेले, संजय खोलकुंभे, अजित हलिगले, प्रकाश मिरजकर, श्रीधर उदगावे, बाळासाहेब भानुसे, महेश संगपाल, शातीनाथ लिंभेकाई, सचिन वसगडे, ऋषिकेश कनवाडे, दीपक कनवाडे, महावीर चौगले, दीपक मगदूम, सागर बिरनार, सुरेश बाचिबरे आदी उपस्थित होते। शेतकरी संघटनेच्या वतीनं वेदान्याचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा यासाठी गेले 8 ते 10 वर्ष संघर्ष सुरू होता। गेल्या वर्षी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या घरावरती चट्टी मोर्चा काढला, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला, बेदाण्याचं मोफत वाटप केलं आणि बेदाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणला। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं। राजू शेट्टी साहेब आणि आमच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय घेतो असं आश्वासन दिलं होतं। मात्र त्याचा अध्यादेश अद्याप निघाला नव्हता। 12 फेब्रुवारी रोजी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा या संदर्भातला अध्यादेश शासनानं काढला, त्याबद्दल शासनाचाही आम्ही आभार मानतो। जिल्ह्या राज्यातल्या साधारणतः 1 कोटी विद्यार्थ्यांना आठवड्यातनं 100 ग्रॅम बेदाणा देण्यात येणार आहे आणि निश्चितच बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न यामुळं मार्गी लागणार आहे। त्यामुळं जिल्ह्यातला द्राक्षाने बेदाणा उत्पादक शेतकरी यामुळं आनंदित आहे। मात्र हा बेदाणा शेतकऱ्याकडूनच खरेदी केला पाहिजे, तो व्यापाऱ्याकडून खरेदी करता कामा नये अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रास्त भूमिका आहे। कारण व्यापाऱ्याकडनं खरेदी केला तर त्याला शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही, त्यामुळं थेट खरेदी शेतकऱ्याकडून झाली पाहिजे आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे। आणि ती जर भूमिका शासनानं पार पाडली नाही तर पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरू, पण शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही। M24 लाइव चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा।